भारत सरकारच्या वतीने ई टुरिस्ट व्हिसा देण्याची योजना राबवली जाते आहे. जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत भारतामध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांनी ई व्हिसा काढण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 893% वाढ झाल्याची माहिती पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारत सरकारच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा ऑनलाईन देण्याचा प्रयत्न केला जातोय. ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांना कमी वेळेत आणि सुखदायी सेवा दिल्या जात असताना याचा फायदा सरकारलाही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय पर्यटन मंत्रालयाकडून अशा प्रकारे देशात पर्यटनाला विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ई व्हिसाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत जवळपास 1,70,000 विदेशी पर्यटकांनी ई टुरिस्ट व्हिसा सेवेचा लाभ घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विदेशी पर्यटकांच्या संख्येत 893% वाढ झाल्याची माहिती पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात आली. भारत सरकारच्या वतीने जगभरातील 113 देशांसाठी ई टुरिस्ट व्हिसाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे विदेशी पर्यटकांना देखील व्हिसा मिळवण्यासाठी ही सुविधा उपयोगी पडत आहे. भारतामध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांचे खास करून नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद तसेच गोवा या ठिकाणांना भेट देण्याचे प्रमाण अधिक आहे.